गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, तर बघा आपला आधीचा लेसन फॅक्टर अँड मल्टिपल हा युनिट कंप्लीट झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण नवीन लेसन स्टार्ट करणार आहे. फोर्थ नंबरचा लेसन आहे, तुमच्या वर्कबुकमध्ये बघा, फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शन म्हणजे काय होते, लास्ट इयरमध्ये आहे तुम्हाला, हे म्हणजे झालेलं आहे तुमचं लास्ट इयरमध्ये, तर आपण आता त्याला रिकॉल करू. तर बघा, तुमच्या वर्कबुकमध्ये पेज नंबर 51 काढा, नवीन लेसन आहे फ्रॅक्शन्स. तर बघा, सपोज माझ्याकडे काय आहे, पहिले आपण फ्रॅक्शन म्हणजे काय समजून घेऊ. माझ्याकडे एक पिझ्झा आहे, पिझ्झा राऊंड शेपचा असतो, माहिती आहे की नाही तुम्हाला. तर बघा, हा एक पिझ्झा आहे, माझ्याकडे एक पिझ्झा आहे, यामधला हाफ पिझ्झा मला तुम्हाला द्यायचा आहे. हा होल पिझ्झा आहे म्हणजे वन, एक पूर्ण पिझ्झा आहे, तर यामधला हाफ मला तुम्हाला द्यायचा आहे. तर मग आता मी पूर्ण होता तर त्याला वनने डिनोट केलं, आता हा हाफ झालेला आहे, आहे की नाही. मग याला कसं लिहायचं, तर बघा, एक हॉरिझेंटल लाईन द्यायची, त्यानंतर काय करायचं, याचे किती पार्ट्स पडलेले आहे, या पिझ्झाचे दोन पार्ट्स आहे, एक वन अँड टू. तर हे दोन पार्ट्स खाली लिहायचे आणि हा जो त्यामधला किती देणार आहे मी तुम्हाला, हाफ, आहे की नाही, दोन पार्टमधले एकच देणार आहे, ठीक आहे. म्हणजे याला हाफला कसं लिहितात, वन बाय टू, यालाच काय म्हणतात, फ्रॅक्शन म्हणतात. तर बघा, वरचा जो असतो तो न्यूमरेटर असतो, काय असतो, न्यूमरेटर, आणि खालचा असतो डिनॉमिनेटर. खालचा काय असतो, डिनॉमिनेटर. तर बघा, तुमच्या वर्कबुकमध्ये काय दिलेलं आहे, फ्रॅक्शनचे काही टाईप दिलेले आहे, ते आपण वन बाय वन स्टडी करू. सगळ्यात पहिले आहे युनिट फ्रॅक्शन. युनिट फ्रॅक्शन कशाला म्हणतात, तर बघा सगळ्यात पहिलं आहे आपलं युनिट फ्रॅक्शन. तर युनिट फ्रॅक्शन कशाला म्हणतात, अ फ्रॅक्शन विथ अ न्यूमरेटर वन इज कॉल्ड युनिट फ्रॅक्शन. जसं बघा, आता मी तुम्हाला पिझ्झ्याचं एक्झाम्पल दिलं होतं, त्याचे मी दोन पार्ट केले होते, त्याला वन बाय टू अशा प्रकारे आपण डिनोट करतो. तर बघा, इथं न्यूमरेटर जो आहे तो वन आहे, म्हणजेच ज्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर काय असेल, वन असेल, त्याला कोणते फ्रॅक्शन म्हणतात, युनिट फ्रॅक्शन, ठीक आहे. तर बघा, आता या पिझ्झ्याचे मी तीन भाग करते, किती, थ्री पार्ट्स करते. तर बघा, आणि या थ्रीमधला एक पार्ट तुम्हाला देते, तर याला मी कसं लिहिणार, एक हॉरिझेंटल लाईन घेणार. टोटल किती भाग केले मी याचे, किती पार्ट्समध्ये डिवाईड केलं याला, वन टू थ्री, आणि यामधला किती दिला तुम्हाला, वन पार्ट. तर बघा, न्यूमरेटर यन आहे, न्यूमरेटर वन आहे, आहे की नाही. म्हणजे हे सुद्धा काय आहे, युनिट फ्रॅक्शन आहे. किंवा मी याचे फोर इक्वल्स पार्ट करतो, ठीक आहे, या पिझ्झ्याचे मी फोर इक्वल पार्ट करतो आणि त्यामधला एक पार्ट तुम्हाला देतो. म्हणजे मग आता मी याला कसं लिहिणार फ्रॅक्शनमध्ये, तर बघा, एक हॉरिझेंटल लाईन घ्यायची, त्यानंतर किती पार्ट्स केले हे काउंट करायचं, किती पार्ट्स आहे मोजा, मग वन टू थ्री फोर, तर फोर हे खाली लिहून घ्यायचं डिनॉमिनेटरमध्ये, आणि मी किती पार्ट देणार आहे तुम्हाला, वन पार्ट देणार आहे, म्हणून तो वन पार्ट कुठं लिहायचा, न्यूमरेटरमध्ये. तर बघा, इथे सुद्धा काय आलेलं आहे, न्यूमरेटर वन आलेलं आहे, म्हणजे हे कोणते फ्रॅक्शन्स आहेत, युनिट फ्रॅक्शन आहे. म्हणजे बघा, वन बाय टू, वन बाय थ्री अँड वन बाय फोर आर एक्झाम्पल्स ऑफ युनिट फ्रॅक्शन. हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत, युनिट फ्रॅक्शनचे. तर नेहमी लक्षात ठेवायचं, युनिट फ्रॅक्शन कशाला म्हणतात, ज्याचा न्यूमरेटर म्हणजे वरचा जो नंबर आहे तो किती असायला पाहिजे, वन, तेव्हाच त्याला आपण युनिट फ्रॅक्शन म्हणू. त्यानंतर सेकंड टाईप बघू. सेकंड टाईप आहे लाईक फ्रॅक्शन. आता लाईक फ्रॅक्शन कशाला म्हणायचं, फ्रॅक्शन दॅट हॅव सेम डिनॉमिनेटर आर कॉल्ड लाईक फ्रॅक्शन. ज्याचे डिनॉमिनेटर सेम आहेत, जसं बघा, एक एक्झाम्पल घेते मी, याचे फोर पार्ट पाडते, याचे सुद्धा फोर पार्ट करते मी. तर बघा, इथे एक पार्ट आणि इथे थ्री पार्ट देते मी यामधले तुम्हाला पिझ्झेचे. तर बघा, याला आपण कसं लिहिणार, पहिले टोटल पार्ट किती यायचे, वन टू थ्री फोर खाली लिहायचे, यामधला किती देणार आहे मी तुम्हाला, वन, म्हणजे वन वर लिहायचा. आता यामध्ये किती आहे, वन टू थ्री फोर, हॉरिझेंटल लाईन घेऊन खाली लिहून घ्यायचे फोर. आता यामधले किती देणार आहे मी तुम्हाला, वन टू थ्री. तर बघा,
खालचा जो असतो तो डिनॉमिनेटर असतो, असतो की नाही? मग इथेही फोर आहे आणि इथेही फोर आहे. जिथे डिनॉमिनेटर सेम असेल, सेम आहे, इथे फोर आहे, इथे फोर आहे, तर ते लाईक फ्रॅक्शन्स असतात. मग हे कोणते फ्रॅक्शन झाले? लाईक फ्रॅक्शन. त्यानंतर बघा, त्यानंतर बघा कोणते फ्रॅक्शन आहे? अनलाईक फ्रॅक्शन. आता अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे काय होते? फ्रॅक्शन दॅट हॅव डिफरंट डिनॉमिनेटर आर कॉल्ड अनलाईक फ्रॅक्शन. सपोज बघा, इथं दोन एक्झाम्पल घेते मी. ठीक आहे, तर याला कसं लिहिणार आपण? टोटल पार्ट किती आहे? 1, 2, 3. यामधला एक दिलेला आहे, तर इथे बघा किती पार्ट आहे? 1, 2, 3, 4. आणि यामधले किती दिलेले आहे? 2. तर दोन्ही इथे बघा डिनॉमिनेटर डिफरंट आहे. म्हणजे जिथे डिनॉमिनेटर डिफरंट असेल, इथे 3 आहे, इथे 4 आहे, तर या फ्रॅक्शनला म्हणतात अनलाईक फ्रॅक्शन. म्हणजे ज्यांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहे त्याला अनलाईक फ्रॅक्शन म्हणतात. त्यानंतर सेकंड बघू आपण. तर बघा, प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय होते? द न्यूमरेटर ऑफ अ प्रॉपर फ्रॅक्शन इज लेस दॅन द डिनॉमिनेटर. बघा, न्यूमरेटर म्हणजे वरचा जो काय आहे, न्यूमरेटर आहे, हा कोणापेक्षा लहान असतो? डिनॉमिनेटरपेक्षा. डिनॉमिनेटरपेक्षा न्यूमरेटर हा लहान असतो. तर बघा, आपल्या इथे आहेच 8 is greater than 7. त्याला कोणते फ्रॅक्शन म्हणतात? प्रॉपर फ्रॅक्शन. आता इनप्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काय असेल? द न्यूमरेटर ऑफ अन इनप्रॉपर फ्रॅक्शन इज द सेम ॲज ऑर ग्रेटर दॅन इट्स डिनॉमिनेटर. तर बघा, यामध्ये न्यूमरेटर म्हणजे वरचा जो नंबर आहे तो काय असतो? डिनॉमिनेटरपेक्षा मोठा असतो. किंवा डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर सारखे असतात, त्याला कोणते फ्रॅक्शन म्हणतात? इमप्रॉपर. कळलं का इथे? प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय होते? न्यूमरेटर मोठा आणि डिनॉमिनेटर लहान. इमप्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय होते? न्यूमरेटर मोठा, डिनॉमिनेटर लहान. किंवा दोन्हीही डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर सारखे असतात. ठीक आहे, त्यानंतर बघू आपण मिक्स फ्रॅक्शन. तर बघा, आता मिक्स फ्रॅक्शन कशाला म्हणतात? यामध्ये काय असते? होल नंबरसुद्धा असते. सपोज बघा, हे किती आहे? 1, 1. किंवा यामध्ये काय असते? फ्रॅक्शनसुद्धा असतात. जसं याला कसं डिनोट करणार आपण? पूर्ण मोजून घेतले किती आहे? 4. यामधला एक दिलेला आहे, 1/4. म्हणजे इथे 2, 1/4. हे कोणते फ्रॅक्शन झाले? मिक्स फ्रॅक्शन झाले. मिक्स का बरं? कारण याच्यात होल नंबर पण आहे आणि फ्रॅक्शनसुद्धा आहे. त्यानंतर बघा, आता यापुढचं तुम्हाला करायचं आहे. तर बघा, नेक्स्ट याच्यात काय करायचं आहे तुम्हाला? शेड द डायग्राम टू शो द फॉलोइंग मिक्स फ्रॅक्शन. हे मिक्स फ्रॅक्शन दाखवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? शेड करायचं आहे. तर इथे 1 आहे, म्हणजे या 1 पूर्ण शेड करून घ्यायचं. त्यानंतर आता इथे 8 पार्ट आहे. 8 किती पार्ट शेड करायचे? आपल्याला वरचे बघायचे. किती करायचे हे? 3. मग 3 पार्टला शेड करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे पुढचं तुम्हाला करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्कल द पेअर ऑफ अनलाईक फ्रॅक्शन. जे अनलाईक फ्रॅक्शन आहे ते तुम्हाला सर्कल करायचे आहे. तर बघा, अनलाईक फ्रॅक्शनमध्ये काय असते? अनलाईक फ्रॅक्शन हॅव डिफरंट डिनॉमिनेटर्स आर कॉल्ड अनलाईक फ्रॅक्शन. याचे जे डिनॉमिनेटर्स असतात, वेगवेगळे असतात, त्यांना आपण अनलाईक फ्रॅक्शन म्हणतो. जसं पहिलं अनलाईक फ्रॅक्शन आहे, दुसरंसुद्धा अनलाईक फ्रॅक्शन आहे, तिसरं हे लाईक फ्रॅक्शन आहे, चौथं अनलाईक फ्रॅक्शन आहे, पाचवं काय आहे? लाईक फ्रॅक्शन आहे. का बरं? कारण इथं दोन्हीही डिनॉमिनेटर सेम आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, ही एक्झरसाइज तुम्हाला सॉल्व करायची आहे. ठीक आहे, एकदम इझी आहे, तुम्ही करू शकाल.